नमस्कार शेतकरी कृषी दशनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो राज्यात पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसान भरपाईचा अंतिम आकडा अद्यापही शासनाच्या हाती आलेला नाही मात्र नैसर्गिक आपत्तीची सरकारी मदत मिळाली तरी शेतकऱ्यांना विमा भरपाई देखील मिळणार आहे असा निर्वाळा सूत्रांनी दिला आहे तर अत्यंत मोठी आणि बातमी आहे कारण आता सरकारी मदतीबरोबरच विमा भरपाईही मिळणार आहे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे बाधा आहे तर मित्रांनो कधी ही मदत मिळणार आहे बघा सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट मिळत राहो परतीच्या पावसामुळे राज्यात पिकाची अतोनात हानी झाली आहे ही हानी चाळीस ते पन्नास लाख हेक्टरच्या आसपास असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे मात्र पिकाचे पंचनामे अद्यापही पूर्ण झालेले नाहीत पंचनामे सुरू असताना पाऊस होत असल्याने शेतकरी पाहणीत अडथळे येत असल्याचे कर्मचारी सांगतात त्यामुळे नेमके किती हेक्टरचे नुकसान झाले आहे याची अंतिम माहिती अद्यापही राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे आलेली नाही मदत व पुनर्वसन विभागीय सचिव किशोरराजे निंबाळकर कृषी सचिव एकनाथ डवले तसेच कृषी आयुक्त धीरज कुमार हे तिघेही सध्या अंतिम अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत राज्यभर पीक पंचनामे सुरू आहे पुढील आठवडा देखील पंचनाम्याचा अंतिम अहवाल मिळण्याची शक्यता कमी आहे मुख्यमंत्र्यांनी पंचनाम्याच्या अंतिम अहवालची अहवालाची वाट न बघता पीक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर दहा हजाराची व फळ पिकासाठी पंचवीस हजाराची मदत जाहीर केली आहे ही मदत कमाल दोन दोन हेक्टरपर्यंत असेल ही मदत संबंधित जिल्ह्यांना राज्य शासनाच्या आकस्मक निधीतून पाठवला जाणार आहे केंद्राची निधीची वाट न बघता मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मदतीच्या रक्कम वाटण्यासाठी लागणारा निधी मंत्रालयातून थेट जिल्हाधिकाऱ्याकडं पाठवण्याचा हालचाली सुरू झाल्या आहेत पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात जिल्हाधिकाऱ्याकडून हा जमा केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दरम्यान नैसर्गिक आपत्ती निधीतून मदत मिळालेल्या शेतकऱ्यांना पात्र असल्यास पुन्हा पंतप्रधान पीक विमा योजनेतून देखील भरपाई मिळणार आहे त्यामुळे मदत व विमा अशा दोन्ही रक्कम लवकरात लवकर दे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे अर्थात नैसर्गिक मदतीसाठी आवश्यक असलेले पंचनामे पूर्ण झालेले नाहीत आणि विम्यासाठी अत्यावश्यक ठरणारे संरक्षण देखील अपूर्ण आहे असा निर्वाळा मैसूल व कृषी विभागच्या अधिकाऱ्यांनी दिलेला आहे तर मित्रांनो लवकरच मिळणार चारशे चौऱ्याण्णव कोटी रुपये राज्य शासनाकडून विमा कंपन्यांनी विमा हप्त्याचा निधी दोन टप्प्यात दिला जातो पहिला टप्पा मिळाला असल्यास स्थानिक नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाईचे वाटप विमा कंपन्यांनी करावे लागते तशी आठ या कंपन्याच्या करारात करत आहे त्यामुळे कंपन्यांना चारशे चौऱ्याण्णव कोटी रुपयेचा पहिला टप्पा लवकरच मिळणार आहे मात्र काणी पश्चात नुकसानीची विमा भरपाई सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना मिळणार आहे असे सूत्रांनी सांगितले आहे तर प्रतिक्रिया बघा मित्रांनो पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभागी होऊन विमा हप्ता भरलेल्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले असल्यास किंवा त्यांच्या मंडळात कमी उत्पादन आले असल्यास आटी बसणारे शेतकरी विमा भरपाईला पात्र ठरतील तसेच दुसरे असे की शासन किंवा स्थानिक प्रशासनाकडून या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी किंवा राज्य आपत्ती निवारण निधीतून मदत मिळाली असली तर ता निकषात असलेल्या शेतकऱ्यांनी विमा भरपाई मिळणार आहे धीरज कुमार कृषी आयुक्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर आपले युट्यूब चॅनल शेतकरी कृषी दर्शन चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून नक्की दाबा जय हिंद जय महाराष्ट्र